नगरसेवक दिलीप दातीर तसेच भगवान आरोटे यांच्या अथक प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 26 मध्ये 20 दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभाच्या भूमिपूजन सोहळा आज मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. आज सायंकाळी प्रभाग 26 मध्ये नगरसेवक दिलीप दातीर व भागवत आरोटे यांच्या अथक प्रयत्नातून 20 दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे भूमिपूजन खासदार हेमंत गोडसे, महानगर प्रमुख सचिन मराठे, महेश बिडवे आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. प्रारंभी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. भागवत आरोटे बोलताना म्हणाले की आम्ही प्रभागातील नागरिकांना जे वचन दिले ते आम्हाला पूर्ण करता आले व प्रभागातील नागरिकांचे कामे करण्यावर भर देणार आहेत. निवडून आल्यावर हेच ठरवलं. आजही कोणी महिला सांगता भाऊ ते काम झालं नाही, तुम्ही एक फोन केला का येता काम सांगता, आम्ही तेच सांगतो आजही की तुम्ही फोन करा तुमचं काम होईल. आणि आप्पा काम करत असताना आम्ही रिप्लाय पण घेतो. ज्या माणसाचं काम ज्याने आम्हाला फोन केलाय त्याचं काम झालं की नाही हे परत त्याला फोन करून विचारतो. काही लोक स्वतः सांगता भाऊ काम झालं धन्यवाद, परंतु खास करून आमचं ते कर्तव्य आहे असं आम्ही सांगतो. आणि हे या प्रभागात काम करत असताना खास करून पाण्याच्या पाईपलाईन्स आणि टाक्या अशा 6.5 कोटीच्या आप्पा मंजूर केल्या, त्याच्यातलं 3.25 कोटीचं काम मागच्या हप्त्यात आम्ही उद्घाटन केलं आणि 3.2 कोटी उद्घाटन आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने होत आहे. त्याचप्रमाणे कार्यसम्राट खासदार हेमंत गोडसे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. प्रत्येक जसं मी सांगितलं का प्रत्येक परिसरामध्ये प्रश्न वेगळे वेगळे असतात, मग त्याला प्राधान्य ठरवण्याची आवश्यकता असते आणि त्यामध्ये मग मूलभूत गरजा प्रत्येकाच्या जास्तीत जास्त लोकांचे जे जे प्रश्न असतील, मग एखाद्याचा वैयक्तिक असतो एखाद्याचा सामाजिक असतो आणि मग सामाजिकरित्या ज्या ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांच्या उपयुक्त होणारं काम असतं ते करणं गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं का 1-2 आठवड्यापूर्वी ज्यावेळेस आपण या ठिकाणी वितरण व्यवस्थेचं भूमिपूजन केलं, त्याचबरोबर या ठिकाणी आता 20 दशलक्ष जलकुंभाचं या ठिकाणी भूमिपूजन होत आहे, तर ह्या मूलभूत सुविधांचा प्रश्न या ठिकाणी निश्चितच, या पाण्याचाही प्रश्न आणि इतरही मूलभूत प्रश्न निश्चितच या माध्यमातून मार्गी लागतील असा आपल्याला विश्वास आहे. यानंतर हेमंत गोडसे व प्रभागातील नागरिकांच्या हस्ते कुदळ व श्रीफळ वाढवून भूमिपूजन संपन्न झाले. यावेळेस दिलीप दातीर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. प्रभाग क्रमांक 26 मध्ये नागसिक लोकसभा मतदारसंघाचे सर्वांचे लाडके खासदार सन्माननीय हेमंतप्पा गोडसे यांच्या शुभा हस्ते या ठिकाणी केवल पार्क परिसरामध्ये जवळजवळ 20 दशलक्ष क्षमतेचा जलकुंभाचं भूमिपूजन झालं. खरं तर त्याप्रसंगी सर्वच चारही नगरसेवक आम्ही उपस्थित होतो. खरं तर गेल्या अनेक वर्षापासूनची या परिसरातील पाण्याची जी काही समस्या होती त्या दृष्टिकोनातून आम्ही चौघाही गेल्या 4 वर्षापासून सातत्याने लढतोय. सुमारे 3.2 कोटी हे काम मंजूर आम्ही सर्वांनी चौघांनी मिळून केलं आणि त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आपण आपल्या माता भगिनींना काहीतरी न्याय दिला पाहिजे. त्यांना सुरुवातीला आम्ही सांगितलं होतं पाण्याचा प्रश्न आम्ही प्राधान्याने सोडू. त्या दृष्टिकोनातून 2 आठवड्यापूर्वी केवळ शिवशक्ती परिसरामध्ये जवळजवळ 3.25 कोटीच्या पाईपलाईनचा शुभारंभ सन्माननीय खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या हस्ते झाला आणि आजही त्यांच्याच हस्ते जवळजवळ 3.2 कोटी निधीचं आजचं जे काही पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन झालं, तर निश्चित या परिसराचा हा जो काही पाणी प्रश्न आहे यापुढे निश्चित संपलेला जाईल हेच मी या निमित्ताने. ह्या कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे, नगरसेवक दिलीप दातीर, भगवान आरोटे, नगरसेविका अलका आहिरे, सचिन मराठे, भगवान बिडवे, कुशारे सर यांसह शिवसेना तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रभागातील महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. 9 न्यूज साठी प्रतिनिधी दामोदर थोरात, नवीन नाशिक.